नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे शबरीमाला मंदिरासंदर्भातली। शबरीमाला मंदिरामध्ये सर्व वयोगटाच्या महिलांना प्रवेश देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आज संध्याकाळी मासिक पूजेसाठी हे मंदिर प्रथमच उघडलं जाणार आहे। मात्र मंगळवारी अय्यप्पाच्या भाविक महिलांनी शबरीमाला मंदिराकडे निघालेल्या 10 ते 50 वर्ष वयोगटातील मुली आणि महिलांना रोखल्यानं तणावाची स्थिती निर्माण झाली आहे। या वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश दिल्यास सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा भाविकांनी दिलाय। दरम्यान शबरीमालामध्ये प्रवेश करण्यावरून आजही 45 वर्षांच्या महिलेला रोखण्यात आलंय। कि हम लॉ एंड ऑर्डर को फॉलो करेंगे, उससे लॉ एंड ऑर्डर फॉलो नहीं होगा। पिछले 1 हफ्ते 10 दिन से जो प्रोटेस्टर्स हैं वो पहले से ही वहाँ पर कैंपेनिंग कर रहे हैं, तो उनको तब रोक देना चाहिए था। उन्हें ये मेक श्योर करना चाहिए था कि जो जा रहे हैं श्रद्धा लेकर महिलाएं एंट्री करने के लिए, उनके लिए पहले से ही उन्होंने एक रास्ता बनाना चाहिए था, विच उन्होंने बनाया नहीं है। और अब वो बोल रहे हैं कि वो मेक श्योर करेंगे, वो बहुत डिफिकल्ट है। अभी आज की डेट में इतना इशू है वहाँ ऑलरेडी लॉ एंड ऑर्डर का, इतने लोग ऑलरेडी इकट्ठे हो चुके हैं, उन्हें इकट्ठा होने नहीं देना चाहिए था उनको पहले। यानंतर एक ब्रेकिंग बातमी बघणार आहोत। डीआरडीओ हेरगिरी प्रकरणी मेरठहून आणखी एकाला अटक करण्यात आलेली आहे। मेरठमध्ये एका लष्करी अधिकाऱ्याला अटक करण्यात आली। आताची सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय की मेरठ इथून आणखी एकाला अटक करण्यात आली आहे। नागपूरमधून एकाला अटक करण्यात आलेली होती आणि आता ही दुसरी अटक आहे। मेरठमध्ये एका लष्करी अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। या अगोदर निशांत नावाच्या एका शास्त्रज्ञाला अटक करण्यात आलेली होती ब्राह्मोस मिसाईल हेरगिरी प्रकरणामध्ये, आता दुसरी अटक झालेली आहे। आणि अधिक माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत आहेत। प्रवीण, आपण बघतो या प्रकरणामध्ये आता दुसरी अटक झालेली आहे, काय सांगाल या सगळ्याबद्दल? मुळातच आपण बघू शकतो संदीप की हे संपूर्ण प्रकरण जे आहे याची व्याप्ती देशव्यापी आहे आणि डीआरडीओ मध्ये म्हणजे मूळ जे याची फाईल होती ती हैदराबाद मधून लीक झाल्याचं यापूर्वीच कळलं होतं। पण ज्या माणसानं अलन इम्राहम नावाच्या माणसानं ही फाईल लीक केली होती तो कॅनडामध्ये सेटल झाला, त्यामुळे तो जेव्हा आपल्या देशात भारतात त्याला आणलं जाईल तेव्हा यातून अधिक माहिती मिळून जाईल। पण अलन अब्राहमनं आणखी किती लोकांना ही माहिती दिली आणि या प्रकरणातला सर्वात आधीचा जो आरोपी आहे निशांत अग्रवाल यानं कोणाकोणाला माहिती दिली आणि त्याला ही माहिती कुठून मिळाली आणि त्या लोकांनी ही माहिती आणखी कोणाकोणाला दिली या संदर्भातले शोध सध्या सुरू आहे। आता मेरठ मधला हा जो माणूस आहे हा माणूस निशांत अग्रवालच्या जवळचा होता आणि निशांत अग्रवालनं याला सुद्धा काही हार्ड कॉपीज पाठवल्या होत्या, त्या हार्ड कॉपीज मध्ये मॅन्युअल होतं या प्रोजेक्टचं आणि त्या संपूर्ण डिझाईन्स होते, त्यामुळे त्याची सुद्धा अटक या प्रकरणात झाली आणि याची व्याप्ती आणखी वाढू शकते। कॅनडातल्या अलन सुद्धा यात भारतात आणून त्याला आणलं जाऊ शकतं। अगदी धन्यवाद प्रवीण तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। यानंतर पुढची बातमी आहे, गोव्यातली गोवा काँग्रेसचे 2 आमदार भाजपत आल्यावर राजकीय घडामोडींना वेग आलाय। आज पुन्हा एकदा दिल्लीमध्ये गोवा भाजपचे 2 प्रमुख घटक पक्ष मगोप आणि गोवा फॉरवर्ड या दोन्ही पक्षांचे अध्यक्ष अमित शहांची भेट घेणार आहेत आणि त्यांच्यामध्ये एक महत्वाची बैठक होणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। या बैठकीमध्ये मनोहर पर्रीकरांना पर्यायी नेतृत्व यावर विचार केला जाणार असल्याचं समजते। दरम्यान पर्रीकर यांची प्रकृती स्थिर असल्याचं भाजपकडून सांगण्यात येते, मात्र याबाबत अद्यापही त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती गोवा सरकारकडून देण्यात आलेली नाहीये। सर्वसामान्यांचं रक्षण करणारे पोलीसच कसे असुरक्षित आहेत हे पुन्हा एकदा ठाण्यातल्या घटनेवरून उघड झाले। ठाणे वाहतूक पोलिसांकडून हायवेवर वाहनांची तपासणी करण्यात येत होती, यावेळी पोलिसांनी एका स्विफ्ट गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला पण या स्विफ्ट गाडीच्या चालकानं कार थांबवण्याऐवजी थेट पोलिसालाच उडवून दिलं। पोलिसाला धडक देऊन हा कार चालक फरार झाला। या अपघातात वाहतूक पोलीस महादेव हजारेंच्या पायाला दुखापत झाली आहे। हा धक्कादायक प्रकार 14 ऑक्टोबरला गायमुख परिसरामध्ये घडलाय। पोलिसांकडून वाहतूक पोलिसाला धडक देणाऱ्या या स्विफ्ट चालकाचा शोध घेतला जातोय, त्यामुळे कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस किती सुरक्षित आहेत यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। आणि काही दिवसांपूर्वीच कल्याण इथं एका रिक्षा चालकानं महिला वाहतूक पोलिसाला असंच फरफडत नेलं होतं। या दृश्यांमध्ये आपण बघतोय पहिल्यांदा एक कार जाते आहे, त्या गाडीला वाहतूक पोलीस बाजूला घेत आहेत, दुसरी कार ज्यावेळी अडवण्याचा प्रयत्न वाहतूक पोलीस करत आहेत महादेव हजारे, त्यावेळेला तो कार चालक महादेव हजारेंना धडक देऊन उडवून रस्त्यावरून पुढे जातोय आणि विशेष म्हणजे तो थांबत सुद्धा नाही, तो तिथून फरार होतो। आता या कार चालकाचा शोध सुरू झालेला आहे, मात्र खरंच वाहतूक पोलीस सुरक्षित आहेत का हा प्रश्न आहे।
या दोन घटना आहेत आपण बघतोय. 9 ऑक्टोबरला कल्याणमध्ये एका महिला वाहतूक पोलिसाला एका रिक्षा चालकानं फरफटत नेलेलं पाहायला मिळालं आणि त्यामुळे किती मुजोर हे रिक्षा चालक आहेत याचा अंदाज येऊ शकतो. नो पार्किंगमध्ये ही गाडी रिक्षा लावण्यात आलेली होती आणि ती रिक्षा तिथं का लावली असं विचारण्यासाठी गेलेल्या किंवा कारवाई करण्यासाठी गेलेल्या महिला वाहतूक पोलिसाला फरफटत काही अंतरापर्यंत नेण्यात आलं आणि आजची ही 14 ऑक्टोबरची ही दुसरी घटना आपल्याला पाहायला मिळते. थेट वाहतूक पोलिसाच्या अंगावरच गाडी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. यानंतर पुढची बातमी जम्मू काश्मीरमधली. जम्मू काश्मीरची राजधानी असलेल्या श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला झालाय. दहशतवादी आणि भारतीय जवान यांच्या झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार करण्यात आलेले आहेत. या चकमकीमध्ये एक जवान शहीद झालाय. श्रीनगरच्या पथेय कदाल या भागामध्ये ही चकमक झाली. या परिसरामध्ये दहशतवादी असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली. दरम्यान दोन्ही गटांमध्ये जोरदार गोळीबार झाला. मुंबईत येणाऱ्या दुधाची तपासणी करत 19,000 लिटर युरिया मिश्रित दूध जप्त करण्यात आलं. 19,000 लिटर युरिया मिश्रित दूध FDA ने नष्ट केलंय. तर 3,444 फॅट नसलेलं दूध पकडण्यात आलंय. या प्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सणांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई FDA कडून करण्यात येते. मुंबईतल्या 5 टोलनाक्यांवर 227 वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 9,22,000 लिटर दुधाचे नमुने घेण्यात आले. आपण बघतोय सणांच्या पार्श्वभूमीवर एक मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. एक नजर टाकूयात. 5 टोलनाक्यांवर 227 वाहनांची तपासणी करण्यात आली. 9,22,000 लिटर दुधाचे नमुने घेण्यात आले. तर 19,000 लिटर युरिया मिश्रित दूध जप्त करण्यात आलं आणि 3,444 लिटर फॅट नसलेलं दूध सुद्धा परत पाठवण्यात आलं. 9,22,928 इतक्या दुधाची तपासणी खूप मोठ्या प्रमाणावरती 9 लाखाच्यापर्यंत आपण दुधाची काल तपासणी केली. त्याच्यात 2-3 प्रकार असतात. यातले जे कायदे आहेत ते थोडे किचकट आहेत. तर आपण त्याच्यातलं 3,400 लिटर दूध जे आहे ते कमी दर्जाचं, म्हणजे दर्जाप्रमाणे जे पाहिजे ते होतं आणि ते दूध जे आहे ते नमुने आपण घेतले. त्याची किंमत 1,30,000 रुपये आहे आणि ते कमी दर्जाचं दूध सील करून आपण पुन्हा त्यांच्या तिकडे पाठवून दिलेलं आहे. याच्यामध्ये कायद्याच्या पळवाटा अनेक लोक शोधतात, पण मला ह्या निमित्ताने सांगायला पाहिजे की ह्या कायद्यात देखील सुधारणा करणं प्रस्थापित आहे. या कारवाईमध्ये आता तुम्हाला दिसत आहे याच्यामध्ये त्याच्यामध्ये आता आम्ही टेस्ट केलं असता माल्टोडेक्स्ट्रीन आणि अमोनियम सल्फेट हे आढळलेलं आहे. मुंबईमध्ये मग ती गुजरातमधून येणारी असो, नाशिक मार्गे असो, पुणे नगर, सातारा, फलटण, कोल्हापूरमधून येणारी सगळी प्रत्येक गाडी आज चेक केली जाते. पुढची बातमी छत्तीसगडमधली. छत्तीसगडच्या महासमुंद इथं ट्रक आणि जीपची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात 10 जण ठार झाले. या भीषण अपघातामध्ये जीपचा चक्काचूर झालाय. जीप चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं स्पष्ट होत आहे. तर आंध्र प्रदेशमधल्या कुर्नूल इथं झालेल्या भीषण अपघातामध्ये 6 जण ठार झालेत. भरधाव कंटेनरनं रस्त्यावर थांबलेल्या रिक्षाला पाठीमागून धडक दिली. या अपघातामध्ये 6 प्रवाशांचा मृत्यू झाला. ही रिक्षा कुर्नूलवरून इल्लाराठीला जाण्यासाठी निघाली होती. यानंतर लातूरमधली एक महत्वाची बातमी येते. लातूरमध्ये अपूर्वा यादव या मुलीची राहत्या घरामध्ये हत्या करण्यात आल्याची कबुली सुद्धा केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. अपूर्वा यादव असं मुलीचं नाव असून तिची घरात चाकून भोसकून हत्या करण्यात आली आहे. ज्यावेळी तिची हत्या करण्यात आली तेव्हा तिची आई घरात नव्हती. अपूर्वाचे वडील मेडिकलचं दुकान चालवत असून ते कामानिमित्तानं बाहेर गावी गेले होते. या हत्येप्रकरणी पोलीस तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर येते आहे. या मुलीवर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ढोकी इथं 306 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या मृत मुलीमुळे एका तरुणानं आत्महत्या केली होती आणि त्यानंतर
मुलाच्या नातेवाईकांनी अपूर्वावर मृत्यूस कारणीभूत असल्याची तक्रारही पोलिसांनी दिली होती। आता पोलीस या दृष्टीनेही तपास करतात। कर्नाटकात वैद्यकीय शिक्षण घेत असलेली अपूर्वा काही दिवसांपूर्वीच लातूरात आली होती। यादव कुटुंबातली अपूर्वा ही एकुलती एक मुलगी होती। तिची हत्या का आणि कोणी केली याचं गूढ मात्र कायम आहे। अधिक माहिती घेऊयात, नितीन बलसोडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। नितीन, नक्कीच, लातूर शहरातली ही अत्यंत धक्कादायक बातमी आहे। काल दुपारच्या सुमारास ज्यावेळी अपूर्वा एकटीच घरामध्ये होती त्यावेळी काही अज्ञात लोकांनी ती घरामध्ये प्रवेश केला आणि अपूर्वाला एवढं भयानक पद्धतीनं मारण्यात आलं की तिच्या गळ्यावर एक चाकूचा वार आहे आणि पोटावरती 5 चाकूचे वार आहेत। त्यासोबत तिचा गळा देखील आवरण्यात आलेला आहे। अशा पद्धतीनं तिला मारण्यात आलेलं आहे आणि त्याबरोबरच तिला मारून झाल्यानंतर घराच्या बाहेरची कडी लावून ते आरोपी फरार झालेले आहेत। हे आरोपी नेमके कोणते आहेत, कोण आहेत, कशासाठी तिला मारलं हे अद्याप गूढ जरी असलं तरी पोलिसांनी आता तात्काळ या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास आता सुरू केलेला आहे। 5 वेगवेगळी पथकं जी आहेत ते पोलिसांनी या घटनेच्या तपासासाठी नेमलेले आहेत आणि ते 5 पथक वेगवेगळ्या दिशेने पाठवलेले आहेत। त्यामध्ये महत्वाच्या तपासामध्ये महत्वाची माहिती ही आली की या मुलीवरती 306 कलमांतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ढोकी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होता आणि त्या गुन्ह्याच्या दृष्टिकोनातून काही हा घातपात झाला असेल का या दृष्टीने देखील आता पोलीस प्रयत्न करत आहेत। मात्र दिवसाढवळ्या झालेल्या खुनामुळे त्या परिसरामध्ये मात्र सध्या भीतीचं वातावरण पसरत आहे। धन्यवाद नितीन, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल।